असं आईंनी सगळी तयारी करून ठेवली आहे. मला फक्त आता पूजा करायची आहे. आषाढ अमावास्या संपल्यानंतर श्रावण महिन्याला सुरुवात होते. श्रावण हा हिंदू पंचांगमधील पवित्र महिना आहे. या महिन्यामध्ये अनेक व्रत वैकल्य असल्याने मांसाहार मद्यपान टाळण्याचा सल्ला दिला जातो. या पवित्र महिन्याची सुरुवात करण्यापूर्वी आषाढ अमावास्येला दिव्यांची पूजा करून नव्या महिन्यासाठी घर सज्ज केले जाते. त्यामुळे आज आषाढ अमावास्या ही दीप अमावास्या म्हणून देखील साजरी केली जाते. दीप हे भारतीय संस्कृतीमध्ये मांगल्याचे प्रतीक समजले जाते. त्यामुळे घरात आज जुन्या दिव्यांची आरास केली जाते. प्राचीन काळापासून दीप अमावास्येला कणकेचे दिवे बनवूनही पूजा देवघरात पूजा केली जाते. दीप अमावास्येच्या खूप खूप शुभेच्छा. आज दीप पूजा सर्वांच्या आयुष्यातील अंधकार नष्ट होऊन ज्ञान आरोग्य ऐश्वर शांती व सौख्याचा प्रकाश जीवनात अविरत प्राप्त होऊ हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. दीप अमावास्येच्या हार्दिक शुभेच्छा. दीप अमावास्या शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योति नमस्तुते. दिव्या दिव्यादिदीपकार कानी कुंडलमोतीहार दिव्यालपाहू नमस्कार दिवाजळे सारी रात. घर भरले मुला बाळानी गोठा भरला गाई वसरानी उजेड पडला तुळशी पाशी माझा नमस्कार सर्व देवांच्या पायापाशी. जय तो बाप्पा जय जय. Your inner strength always needs positive vibrations. The prayers will energize your soul. Keep faith in your prayers and surely your inner strength will always lead you to the true path in life. Live, laugh and love.